आज आपण खूपच खास स्पेशल अशी आषाढी एकादशी निमित्त आणि फराळाची थाळी बघणार आहोत। या थाळीमध्ये आपण भरपूर सारे पदार्थ तेही झटपट कसे बनवता येईल याकरिताच्या काही ट्रिक्स पण बघणार आहोत। रेसिपीला सुरुवात करूयात, पण त्याआधी तुम्ही सूर्यका ताईच्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा। साबुदाणा खिचडी करण्यासाठी मी ते एक कप साबुदाणा 4 ते 5 तासासाठी भिजून घेतलं आहे। साबुदाणा छान भिजलेलं आहे बघा। आता या एका ठिकाणी मी पॅनमध्ये तेल ॲड करते। इथे मी 2 ते 3 हिरवी मिरची बारीक कापून घेतली, ती ॲड करते। चांगली फ्राय करून घ्यायची मिरची आपल्याला। मिरची चांगली फ्राय झालेली आपल्याला आता याच्यामध्ये साबुदाणा ॲड करायचा आहे। या ठिकाणी मी 1 कप शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, भाजून घेतले आणि ग्राइंड करून घेतले, ॲड करायचे आपल्याला। या ठिकाणी मी बटाटे घेतले, बॉईल करून घेतलेले, ते ॲड करते मी। आपल्याला खिचडी चांगली फ्राय करून घ्यायची आहे बघा। त्याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ ॲड करते। मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला खिचडीमध्ये। आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। कोणाला कोथिंबीर चालते, उपासाला नाही चालत, पण मी टाकते। चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला खिचडी चांगली फ्राय करून घ्यायची आहे। आपली खिचडी ऑलमोस्ट रेडी झालेली, मस्त बघा, खूप छान कलर आला आहे, स्ट्रक्चर खूप छान आलं आहे खिचडीला। आता या ठिकाणी आपल्याला भगरीचा भात करायचा आहे, तर त्याच्यासाठी सर्वात पहिले आपण भगर भाजून घेऊयात। या ठिकाणी भगर छान भाजून घेतलेली मी, बघा भगरीला छान कलर आला आहे। आता या ठिकाणी आपल्याला भगर स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने। भगर आपल्याला चांगली चोळून घ्यायची बघा अशा ठिकाणी, आणि सर्व पाणी आपल्याला निथरून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी सर्व पाणी काढून घेतलेलं भगरीतलं। आपल्याला आता शिजण्याकरता थोडं पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये, आणि थोडं तेल ॲड करायचं आहे। तेलाने काय होतं की भगर आपली एकदम सुटसुटीत येते आणि मोकळी मोकळी येते। आता भगर शिजेपर्यंत आपण साबुदाणा वडे तयार करायला घेऊयात। खूप सोप्या ट्रिकने बनवायचे, ते कसे बनवायचे मी तुम्हाला दाखवते आता बघा। या ठिकाणी मी 3 बटाटे घेतले, बॉईल करून घेतले। आपल्याला किसून घ्यायचे बटाटे, म्हणजे आपले गटुळ्याने राहत बटाट्यामध्ये। बघा या ठिकाणी मी सर्व बटाटे किसून घेतलेले, याच्यामध्ये एक पण गटुळी नाही राहिलेली बटाट्याची। आता आपल्याला याच्यामध्ये काही इंग्रेडियंट्स ॲड करायचे, तर या ठिकाणी मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। आपल्याला अजून 1 कप साबुदाणा ॲड करायचा आहे या ठिकाणी। या ठिकाणी मी 1 कप शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, भाजून घेतलेले शेंगदाणे आणि ग्राइंड केले, ॲड करते मी या ठिकाणी। या ठिकाणी मी 2 ते 3 हिरवी मिरची आणि 1 टेबलस्पून जिरे बारीक दळून घेतलेले, 2 चमचे ॲड करायचे आपल्याला याच्यामध्ये। तुम्हाला उपासाला जिरे चालत नसेल तर तुम्ही या ठिकाणी ॲड नाही केले तर चालतील। या ठिकाणी मी चवीनुसार मीठ ॲड करते। आपण सर्व इंग्रेडियंट्स ॲड केले आहेत, आता आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे बघा। अशा पद्धतीने सर्व कालून घ्यायचं आहे, कारण सर्व इंग्रेडियंट्स मिक्स झाले पाहिजे चांगले। आता आपल्याला याच्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड करायची। कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायची आपल्याला बॅटरमध्ये बघा अशा प्रकारे। आता आपण वडे बनवायला घेऊयात। तर या ठिकाणी आपल्याला हातावर तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले वडे चिटकत नाही हाताला। आणि एक छोटा गोळा तोडायचा आहे बॅटरचा आणि तो हातावर ठेवायचा आहे, आणि एक चांगला असा गोल शेप देत जायचं आहे, हातावर थापायचं आहे असं, आणि एक शेप द्यायचा कडेकडीने बघा एवढी थिकनेसचं केले मी। आणि सर्व अशा प्रकारे करून घ्यायचे आपल्याला बघा। या ठिकाणी मी वडे तयार करून घेतलेले। आता आपला भगरीचा भात कसं झालं आहे ते बघूयात आपण। बघा भगरीचं भात मस्त शिजलेलं आहे, छान स्ट्रक्चर आलेलं आहे बघा। मी तुम्हाला दाखवते शिजलं आहे का नाही ते। हे बघा चांगलं शिजलेलं आहे। आता आपण साबुदाण्याचे वडे तळायला घेऊयात। तेल मस्त गरम झालं या ठिकाणी। आता आपण त्याच्यात 1-1 वडा टाकूयात बघा। या ठिकाणी आपल्याला वडे सर्व हाय फ्लेमवर तळायचे, लो फ्लेमवर नाही तळायचे। जेवढे हाय फ्लेमवर तळू तेवढे क्रिस्पी वडे येतात मस्त बघा। छान रेड ब्राऊन कलर येतोय वड्यांना, मस्त दिसतंय, स्ट्रक्चर पण खूप छान आलंय। आता वरतून तर रेड ब्राऊन कलर आलाय, पण मधून कच्चे न राहू म्हणून आपल्याला अजून थोडा वेळ तळून घ्यायचे। तर बघा या ठिकाणी मस्त झालेलं आहे, कलर आलेलं आहे, खूप छान क्रिस्पी दिसतंय मस्त। आता आपण काढून घेऊयात। या ठिकाणी मी सर्व वडे काढून घेणार आहे। आता आपल्याला या ठिकाणी उपासाची शेंगदाण्याची चटणी करायची आहे, तर त्याच्यासाठी मी मिक्सर जारमध्ये 3 ते 4 हिरवी मिरच्या टाकले। इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले, ते ॲड करते। या ठिकाणी मी जिरे घेतलेले 1 टेबलस्पून, ते ॲड करते। या ठिकाणी कोथिंबीर घेतली थोडी,
ती ऐड करायची आपल्याला, म्हणजे छान कलर येतो चटणीला। आता हे सर्व मिक्सरमध्ये आपल्याला पाणी टाकून छान बारीक ग्राइंड करून घ्यायचे। बघा या ठिकाणी मी ग्राइंड करून घेतले, खूप छान कलर आले। आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड केली होती, बघा मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे मी। आता आपण चटणी करून घेऊयात। तर या ठिकाणी मी कढईमध्ये तेल टाकलं आहे, साधारण 2 ते 3 स्पून तेल असेल। तेल चांगलं तापलं आहे, आता आपण दळलेला मसाला त्याच्यामध्ये ॲड करू। आपल्याला मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे जास्त वेळ, म्हणजे जेवढा फ्राय करू तेवढी आपली चटणी खूप छान लागते। बघा तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हाय फ्लेमवर मसाला फ्राय करायचा आहे। तर या ठिकाणी आता मसाला चांगला फ्राय झाला आहे, मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करते। आपल्याला चटणीची कन्सिस्टन्सी पातळ ठेवायची, तर मी जास्त पाणी ॲड केलं या ठिकाणी। याच्यामध्ये मी चवीनुसार आता मीठ ॲड करते, कोथिंबीर ॲड करते। आता आपण याच्यात कोथिंबीर ॲड केली आहे, आपल्याला 10 ते 15 मिनटं छान उकळू द्यायचं आहे, तोपर्यंत आपण डोसे तयार करायला घेऊयात। या ठिकाणी मी एक छोटं मिक्सर जार घेतलं आहे, त्याच्यामध्ये भगर ॲड करते मी। ही भगर मी भाजून घेतली होती आणि मग भिजत घातली होती। या ठिकाणी मी भगर दळून घेतलेली, बघा थोडं पाणी ॲड केलं होतं, हे बघा पातळ दळून घेतलं, एकदम बॅटर तयार केलं आहे। याच्यामध्ये आपल्याला अजून काही इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे, तर त्याच्याकरता आपण बॅटर बाउलमध्ये काढून घेऊयात। तर या ठिकाणी मी छोटं मिक्सर जार घेतलं आहे, 4 ते 5 मिरच्या ॲड केलं आहे। या ठिकाणी शेंगदाणे भाजून घेतले, ते ॲड करते। या ठिकाणी 1 टेबलस्पून जिरे ॲड करायचे आपल्याला। आता हे सर्व आपल्याला छान बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे, थोडं पाणी ॲड केलं तर चालेल। बघा मी बारीक ग्राइंड करून घेतलेले अशा पद्धतीने, हे बघा अशा थिकनेसमध्ये दळून घेतलेले मी, बारीक दळले खूप। आता आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट्स बाउलमध्ये ॲड करायचे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं या ठिकाणी आपल्याला। हे बघा मी मीठ ॲड करते, आपल्याला सर्व मीठ याच्यामध्ये कालवून घ्यायचं आहे। सर्व इन्ग्रेडियंट चांगले मिक्स करायचे बॅटरमध्ये आपल्याला। या ठिकाणी मी कोथिंबीर ॲड करते बॅटरमध्ये, कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायची आपल्याला। आता बघा आपली चटणी तयार झालेली आहे, मस्त स्ट्रक्चर आलेले, चटणीला कलर पण खूप छान आलेला आहे। आता आपण डोसे तयार करायला घेऊयात। डोसे बनवण्यासाठी मी इथे एक तवा घेतलेला आहे, तव्यावर तेल ॲड करायचं आपल्याला, म्हणजे आपला डोसा चिटकणार नाही तव्याला। बघा मी याच्यावर बॅटर ॲड करते। आपल्याला डोसा ॲड करायच्या वेळेला आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे आपला डोसा छान होतो आणि खालून चिटकत नाही। आणि कढईने पण आता आपल्याला तेल सोडायचं आहे, म्हणजे लवकर निघतो आपला डोसा। बघा डोस्याचा कलर चेंज होतो आहे, आता आपल्याला पलटी करायचं आहे दुसऱ्या बाजूने, चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला। बघा किती छान कलर आलेला आहे एका साईडने, मस्त दिसतो आहे, खूप छान रेड ब्राऊन कलर आलेला आहे डोस्याला। आता दुसरी साईड पण आपल्याला चांगली शेकून घ्यायची आणि चांगलंसं प्रेस करायचं आहे, म्हणजे आपला डोसा कच्चा नाही राहणार। आपला डोसा दोन्ही साईडने मस्त फ्राय झालेला आहे, मस्तच कलर आलेला आहे, आपण आता काढून घेऊयात। सर्व डोसे अशा प्रकारे करायचे आपल्याला। आता मी तुम्हाला थाळी सर्व करून दाखवते। तर या ठिकाणी आपण शेंगदाण्याची चटणी केली, खूप छान स्ट्रक्चर आलेलं आहे। या ठिकाणी आपण साबुदाणा वडे केले, मस्त क्रिस्पी आलेले आहे, खूप छान दिसत आहे। या ठिकाणी आपण बटाट्याची चटणी केली, खूप छान टेस्टी लागते, एकदम भारी दिसते। या ठिकाणी आपण साबुदाण्याची खिचडी केलेली आहे। या ठिकाणी आपण भगरीचा भात केला, खूप छान मोकळा मोकळा आला आहे, मस्त सुटसुटीत। या ठिकाणी आपण भगरीचे डोसे केले, मस्त दिसत आहे आणि एकदम यम्मी झालेले। या ठिकाणी आपली थाळी संपूर्ण रेडी झालेली आहे, खूप भारी दिसते, मस्त स्ट्रक्चर आलेले आहे। तुम्ही पण अशाच पद्धतीने करून बघा नक्की आषाढी एकादशीनिमित्त। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटतील। थँक्यू सो मच।